ऊर्जा संवर्धन ऊर्जा बचत जनजागृति सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचं निसर स्टॉलचं उद्घाटन या ठिकाणी रिवील कपूर सरांनी केलेलं आहे। या ठिकाणी मी महाऊर्जा कार्यालय अमरावती इथे विभागाचे महाव्यवस्थापक श्री प्रकृत ताडे सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय कुलगुरू महोदयांचं या ठिकाणी स्वागत करावं। विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य दिनेश सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी थोडे सर करतील अशी त्यांना विनंती। विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव विशाल सिंग देशमुख सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत या ठिकाणी प्रकल्प अधिकारी महाविद्याचे प्रकल्प अधिकारी हर्षल काकडे करतील अशी मी त्यांना विनंती। महाऊर्जा कार्यालय अमरावतीचे विभागाचे महाव्यवस्थापक श्री प्रकृत ताडे सरांचं स्वागत आमच्या विद्यापीठाचे उपअभियंता श्री राजेश जेडले करतील अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी सप्तसमानांनी स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्वीज दाबून सौर दीप प्रज्वलन या ठिकाणी करावे अशी विनंती त्यांना करतो। सर एक मिनिट पॅनल लावला सौर ऊर्जा ऊर्जा संवर्धन ऊर्जा बचत जनजागृती सप्ताहाचं उद्घाटन उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालं आहे। सुद्धा टाळ्यांनी तुम्ही या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आसन ग्रहण करा। त्यानंतर महाऊर्जा कार्यालय अमरावती विभागाचे महाव्यवस्थापक श्री प्रभू ताडे सरांना विनंती करतो की त्यांनी या सप्ताहाबाबत आम्हाला माहिती द्यावी। आसनस्थ मान्यवर दिलीप मालखेडे सर आणि इतर सभा देशमुख सूर्यवंशी साहेब रोडे सर, हा प्रोग्राम करायचं थोडंसं घाईतच नियोजन करण्यात आलं। परवाच्या दिवशी मी इथे आलो होतो आणि घाईघाईत सरांना म्हटलं की एक कार्यक्रम आपण इथे घेऊया आणि त्या अनुषंगाने कार्यक्रमाची तत्काळ एक दिवसात आपण सगळं अरेंज केलेलं आहे। महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य याचा सप्ताह साजरा करतो आहे। या अनुषंगाने राज्यात महाऊर्जातर्फे सर्वत्र म्हणजे जर सौर पंप असेल तर शेतकऱ्यांच्या बांधावर, एनर्जी कन्झर्वेशनचे प्रकल्प असेल तर जिथे जिथे आपण प्रकल्प घेतले आहेत त्या ठिकाणी आणि बाकी इतर जे प्रोजेक्ट आपण केलेले आहेत त्या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या कार्यशाळा चर्चासत्र आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे। मला आपणास सांगण्यास अत्यंत आनंद होतो की अमरावती युनिव्हर्सिटीला 2018-19 आपण 25 लाख रुपये महाऊर्जातर्फे अनुदान दिले होतं, त्यातून त्यांनी एनर्जी कन्झर्वेशनचा प्रकल्प साकारलेला आहे, पूर्णत्वात झाला आहे। याशिवाय युनिव्हर्सिटीने स्वतःही प्रोएक्टिव्ह रोल घेऊन 576 किलोवॅटचा प्रोजेक्ट मला वाटतं महाराष्ट्रात पहिल्यांदाच अमरावती युनिव्हर्सिटीने तो हे केलेला आहे, एक्झिक्यूट केलेला आहे आणि त्यातून आपण सौर ऊर्जेचे आणि एनर्जी कन्झर्वेशनचे महत्त्व सगळीकडे आपण लोकांना किंवा विद्यार्थ्यांना समजू शकतो। आता नुकताच मागच्या वेळेस VC सरांची जेव्हा बैठक झाली त्या बैठकीच्या अनुषंगाने सुद्धा एक आपण 50 लाखाचा प्रस्ताव युनिव्हर्सिटीचा शासनाकडे पाठवलेला आहे।
आणि लवकरच तो सर मंजूर होईल. या सगळ्या कामात आपल्याला रोडे साहेबांशी नेहमी मी टचमध्ये असतो. काल तुषार देशमुख साहेबांशी माझी भेट झाली आणि आता बेसिकली आम्ही आजचा प्रोग्राम यासाठी अरेंज केला की विद्यार्थी आता काही गेले आहे गावाला किंवा सुट्ट्या चालू आहे होत आहे, पण जेही युनिव्हर्सिटीमध्ये येतात त्या लोकांना या महाऊर्जाच्या विविध स्कीमची माहिती व्हावी. आता आपल्याकडे सध्याची जी स्कीम चालू आहे कुसुम योजना चालू आहे, त्यात 90 ते 95% सबसिडी शेतकऱ्यांना सौर पंपासाठी आपण देतो आहे. त्यानंतर बाकी गव्हर्नमेंट बिल्डिंगचे प्रोजेक्ट्स आहे, त्यात आपले 17,000 अप्लिकेशन्स झाले आहे सर. आतापर्यंत 17,000 अप्लिकेशन्स आलेले आहे आणि मागच्या 3 महिन्यात आपण 1,000 जवळपास इन्स्टॉलेशन 5 जिल्ह्यात कम्प्लीट केलेले आहे. अटल सौर कृषी अंतर्गतही आपण साधारणतः 1796 पंप लावलेले आहे 5 जिल्ह्यामध्ये आणि मेळघाटमध्ये साधारणतः 40 कोटीपेक्षा अधिकचे कामं झालेले आहेत. 24 गावाचं इलेक्ट्रिफिकेशन केलं आहे जिथे कन्व्हेन्शनल वीज अजूनपर्यंत पोहोचू शकलेली नाही. यासोबतच प्रत्येक ठिकाणी हायमास आणि इतर प्रोजेक्ट आपण चालू केलेले आहेत. साधारणतः मागच्या 4 वर्षात आपण 250 कोटीहून अधिक प्रकल्पांचे यशस्वीरित्या अंमलबजावणी 5 जिल्ह्यात केलेली आहे आणि या सगळ्या बाबींची आणि पुढचं जे फ्युचर आहे ते आपलं रिन्युएबल एनर्जीचं फ्युचर आहे. आता ग्रीडमध्ये जी वीज जाते साधारणतः रिन्युएबल एनर्जीची ती साधारणतः 23% जाते देशाचा ॲव्हरेज आहे. तो 2030 पर्यंत साधारणतः 43% न्यायचा माननीय पंतप्रधानांचा मानस आहे आणि त्या अनुषंगाने सगळीकडे सोलर आणि इतर अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांना आपण महत्त्व देतो आहे आणि त्याचा योग्य प्रचार आणि प्रसार करतो आहे. आता युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी जे येतील त्यात आमचे प्रकल्प अधिकारी ते त्यांना सर्व माहिती देतील. लाईव्ह सिस्टीम आपण इथे ठेवलेली आहे आणि त्याचं उद्घाटनसुद्धा झालेलं आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वांनी प्रकल्पाबद्दल या ठिकाणी सविस्तर माहिती आपल्या सर्वांना दिलेली आहे. आपण या स्टॉलचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि त्याची माहिती जाणून घ्यावी अशी त्यांनी आवाहन केलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर आमच्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू महोदयांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. क्रीडाचे विभागीय महाव्यवस्थापक श्री तायडे विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख, दिनेश सूर्यवंशीजी आमचे, डॉक्टर पाटील रोडेसाहेब युनिव्हर्सिटी इंजिनियर, विद्यापीठाचे अधिकारी कर्मचारी विद्यार्थी मित्र, अतिशय आनंदाचा क्षण आहे. मीडा आपल्या कॅम्पसमध्ये येते आहे आणि सोलर सिस्टम्सचं डेमॉन्स्ट्रेशन आपल्या अधिकाऱ्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी देते आहे. विद्यार्थी कॅम्पसमध्ये आता कमी आहेत, परीक्षा चालू होत्या, परीक्षा नंतर आता नवीन सेमिस्टर चालू होण्यापूर्वी त्यांना गावाला जावं असं वाटतं, पण निश्चितपणे विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे आणि जेव्हा विद्यार्थी येतील तर माझी अशी विनंती असेल की आपण विद्यार्थी असताना कॅम्पसमध्ये यावं आणि त्यांना पण सांगावं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कन्व्हेन्शनल जी एनर्जी आहे ती कन्व्हेन्शनल एनर्जी कोळशापासून, पेट्रोलपासून, डिझेलपासून, फर्नेस ऑइलपासून, म्हणजे हे सगळे कार्बनयुक्त फ्युएल्स आहेत. त्यामध्ये सी आणि एच असतो तो पोल्यूट करतो, पोल्युशन त्यांनी वाढतं आणि पोल्युशन वाढल्यामुळं काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे. माणसाच्या आरोग्यावर, नेचरवर त्याचे परिणाम आहेत. एवढे परिणाम आहेत की इवन जिथे आपण म्हणजे कोल्ड रिजन आहे नॉर्थ पोलला, तिथे ते वितळायला लागलेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंग आहे, CO2 मुळं जे ओझोन लेअर आहे ती वीक होते आहे आणि म्हणून यावर फोकस आहे. आपण आपल्या जगातले टॉप मोस्ट 10 पॉल्युटिंग सिटीज जर सर्च केलं मोबाईलवर आणि केलं नाही, करावं आपण कार्यक्रम झाल्या पहिलं काम काय करायचं तर टॉप 10 पॉल्युटिंग सिटीज तुम्ही बघा, धक्का बसेल कारण त्यामधल्या बऱ्याच सिटीज आपल्या आहेत. आपल्या आपण तसं कार्बन कमी जाळत असू, ॲव्हरेज कार्बन आपल्यापेक्षा प्रगत राष्ट्र अमेरिका वगैरे जाळते, पण आपण काही कॉन्सन्ट्रेटेड प्लेसेसमध्ये जास्त जाळतो, म्हणजे दिल्ली, गुरगाव, गझियाबाद या हायली पोल्युटिंग सिटीज आणि तिथे त्याच्यामुळं लोकांना श्वास घेणं कठीण आहे. कधी तर दिवाळीच्या पिरियडमध्ये जेव्हा थंडी असते, पोल्युशन वाढलेलं असतं,
हरियाणामधल्या लोकांचा हंगाम असतो तेव्हा ते पेरणी असते त्यांना ते सगळं जाळायचं असतं त्याला परळी जे जाळतं म्हणतात त्याचा धूर असतो फटाक्यांचा दिवाळीचा तो धूर असतो आणि थंडी याच्यामुळे दिसत सुद्धा नाही म्हणजे अगदीच 50 फुटावरची गाडी दिसत नाही व्यक्ती दिसत नाही इतकं पोल्युटिंग ती सिटी आहे मी तिथे राहिलो आहे म्हणून मी स्वतः वाचलेलं सांगत नाही ऐकलेलं सांगत नाही मी स्वतः अनुभवलेलं आहे माणसं दिसत नाही इतकं पोल्युशन वाढतं आणि ते पोल्युशन इतकं खूप हानिकारक आहे पण एक चांगली गोष्ट अशी आहे की आपल्या भारतात सरकारच्या त्या विजनमुळं आपण इतका फास्ट प्रोग्रेस केलेला आहे की जो जे 2-10 वर्षात जे आपण टार्गेट ठरवलं होतं की इतके मेगावॅट आपण पॉवर प्लांट्स सोलरचे इन्स्टॉल करूया या देशामध्ये त्याचे ते 10 वर्षाचं काम मला वाटते 2.5 ते 3 वर्षात झालं आहे बघा गव्हर्नमेंटच्या योजना येतात 10 वर्षाचे 20 वर्ष लागताना आपण पाहिलेलं आहे पण ही एक योजना अशी आहे की ज्याच्यामध्ये 10 वर्षामधलं जे टार्गेट आहे ते 2 ते 2.5 वर्षामध्ये केलेलं आहे आणि सगळ्या जगभरात सोलर पॅनल इन्स्टॉलेशनमध्ये भारत 1 वर आहे दुसरी मात्र खंत अशी आहे की ते जे सोलर पॅनल्स लागतात ते आपण इथं बनवत नाही ते आपण चायनामधून इम्पोर्ट करतो हा एक दुसरी बाजू आहे पण चायनाकडून आपण घेतो आणि सोलर इन्स्टॉलेशन करतो दुसरा एक नवीन उपक्रम आपल्याकडे आता चालू हो झालेला आहे की ते व्हेइकल्स जे आहेत ये सगळे पेट्रोल डिझेलचे फेज आउट होऊन इलेक्ट्रॉनिक व्हेइकलवर आपले इलेक्ट्रिक व्हेइकल वर्शिप झालं पाहिजे आणि कशा पद्धतीचं चालू पण झालेलं आहे सध्या कार महाग आहेत आपल्याला अफोर्डेबल नाहीत पण त्या पण बऱ्याच कार आपण पाहत आहे आलेल्या आहेत छोट्या कार आहेत काही मोठ्या पण आहेत त्या थोड्याशा एक्सपेन्सिव्ह आहेत पण त्या पण कमी कमी खर्चामध्ये अवेलेबल होणं चालू झालेलं आहे आणि त्याच्या पण मला वाटते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अशा डेडलाईन्स ठरवलेल्या आहेत की 2025 पर्यंत किती 2030 पर्यंत किती 2035 पर्यंत किती असं फेज मॅनरमध्ये हे जुने व्हेइकल्स फेज आउट करायचे आणि ते इलेक्ट्रिकल व्हेइकलनी त्यांना रिप्लेस करायचं अशा पद्धतीचं आहे सोलर एनर्जीचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे सोलर एनर्जी आहे विंड एनर्जी आहे जिओथर्मल आहे आणि अनेक अशा प्रकारच्या एनर्जीज आहेत त्याचं महत्त्व आपल्याला त्याच्यामुळं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत झालेलं आहे आणि मेडाचं यामध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे महाराष्ट्र लेवलवर केंद्राची पण योजना असते मी परत मला आता जुना माझा अनुभव सांगितल्याशिवाय आवत नाही कारण मी AICTमध्ये असताना अनुभव असं अनुभवलं कारण आपण शिक्षणाची काळजी घ्यायचो मग नॉर्थ ईस्टमध्ये 7 सिस्टर जे स्टेट्स आहेत त्या स्टेट्समध्ये जर बघितलं तर अशा काही जागा होत्या जिथं सगळ्यात जास्त पाऊस पडतो पण पाणी थांबत नाही वाहून जाते तर प्यायला पाणी नाही टॉयलेटला पाणी नाही मग शिक्षण बंद होतं कॉलेजेस बंद होतात इलेक्ट्रिक नाही इंटरनेट नाही म्हणून कॉलेजेस बंद होतात मग ह्या तिन्ही गोष्टी घेतल्या होत्या पाणी इंटरनेट आणि इलेक्ट्रिक त्यांना द्यायची आम्ही योजना केली होती आणि ते त्याचे कॉलेजेस आयडेंटिफाय केले होते त्याला ते आम्ही ग्रँट देऊन ते करणार होतो त्यानिमित्तानं मी तिथे मिनिस्ट्री ऑफ एनर्जीशी कम्युनिकेशन पण केलं होतं जाऊन पण आलो होतो तिथे 90% सबसिडीमध्ये ते देणार होते आणि त्या पद्धतीची योजना मी तिथे असे डिझाईन केलेली होती त्याचं कार्यान्वितकरण म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू झालं होतं त्याचं कोऑर्डिनेशनसाठी IIT गुवाहाटी ही संस्था आम्ही आयडेंटिफाय केली होती त्यांच्याकडे डायरेक्टर त्यांचे डीन्स HODsच्या मी सभा घेतल्या होत्या आणि त्यांच्या थ्रू मग पॉलिटेक्निकला इंजिनिअरिंग कॉलेजला पाणी देणे इंटरनेट देणे आणि इलेक्ट्रिक देणे इलेक्ट्रिक आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकमध्ये प्रामुख्यानं हे सोलर पॅनल्स होतं जेणेकरून त्यांच्याकडे इलेक्ट्रिक राहील आणि क्लासेस होऊ शकतील त्याचं आता कारण म्हणजे मी इकडे आल्यामुळं त्याचं इम्प्लिमेंटेशन मात्र पण चांगलं चालू करून आलो होतो म्हणून मला याची कल्पना होती तर अर्थात त्या नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सचं अतिशय महत्त्व आहे हळूहळू आपण इलेक्ट्रिकवर डिपेंडन्स जो आहे आपला कमी झाला पाहिजे रोडेजनच्या मी मागे आहे की 576 आपण किलोवॅट लावलेला आहे पण आपल्याला 1 मेगावॅटपर्यंत जाण्यासाठी इफ नॉट म्हणजे 1 मेगावॅटचं काही लिमिट असेल काही गव्हर्नमेंटचं काही आपल्याला अलो नसेल तर 999 किलोवॅटपर्यंत आपण जाऊ अशा पद्धतीचे आपले बरेचसे ग्रुप्स आहेत ज्याच्यावर अजूनही ओपन स्पेस आहे आणि 990 पर्यंत आम्ही जाऊ शकतो आमची काही इलेक्ट्रिसिटीची कॅपॅसिटी वाढवून घेऊन मग आम्ही कदाचित आम्हाला ती परवानगी मिळेल सध्या परवानगी
वाहतुकीच्या काही अडचणी आहेत, पण ते पण आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपण आपलं जे आहे ना सेल्फ डिपेंडंट एनर्जी इंडिपेंडंट आपण होऊ शकतो. एम एस सीवर डिपेंडन्स कमी होईल. उलट आपण उन्हाळ्यात इलेक्ट्रिक कारण आपल्याजवळ सूर्याची इतकी कृपा आहे आपल्याला आपल्याजवळ की अकोला नागपूर अमरावती याच्यामध्ये सूर्याची सन सोलार एनर्जीची काही कमीच नाही. ते एक आपण भाग्य मानू आणि आपण जनरेट करून एम एस सी बीला देऊ शकतो. मला वाटते आपण पैसे बरेच वाचवले आहेत, त्याचे सगळे डिटेल्स आमच्याकडे आहेत. तर हे अशा पद्धतीचा कार्यक्रम म्हणून खूप स्तुत्य कार्यक्रम आहे आणि आपण अजूनही मदत करावी. खूप पोटेन्शियल असते, खूप करण्या गोष्टी करण्यासारख्या असतात आमच्या कॅम्पसमध्ये. आपल्याला माहीत आहे म्हणजे बिबट्या तर आहेच पण साप पण आहेत. तर आम्हाला इथं सोलर पण म्हणजे ते लावू शकतो, सोलर लाईट लावू शकतो, स्ट्रीट लाईट्स तिथेच त्याला पॅनल करून तिथे पण लाईट असं म्हणजे इलेक्ट्रिक असो नसो ते पण पाहिजे. आमच्याकडे आज कार्यक्रम होता, कार्यक्रम चालू असताना लाईट गेली, तिथे पण आम्हाला गरज आहे. बऱ्याचशा मला वाटते निश्चितपणे मेडाची अशा योजना आहेत ज्या आपण एक्सप्लोर करू शकतो. अशा पद्धतीची मदत विद्यार्थ्याला करावी आणि आपण जे हे कार्यक्रम इथे घेतलेला आहे याचा आम्ही निश्चितपणे म्हणजे आपले म्हणजे आभार व्यक्त करतो. आणि आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करेल की आपापल्या सेक्शनमध्ये जावा आणि तसाही एक सांगून मेसेज देऊन त्यांना इथे व्हिजिट करायला मात्र लावा. थँक्यू व्हेरी मच. हा पांडवायचं जरूर त्यांना हेच नाही, त्यांना विद्यापीठ बघायचं पाठवा. विद्यापीठ बघायला जा.